हिंगोली येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या माध्यमातून आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिलं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याच दरम्यान अंबादास दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे. इथले नेते हे किरकोळ आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. पाहूयात अंबादास दानवे काय म्हणाले. कोणाला टार्गेट करण्यासाठी सभा नाही आहे. इथले लोक किरकोळ आहे, त्यांना इथलेच लोक काफी. त्याला आमची कोणाची येण्याची गरज नाही. उद्धवजी ठाकरे साहेबाची तर बोलीच गरज नाही या त्यांच्यासाठी येण्यासाठी. इथलेच लोक निपटून घेतील, त्यामुळं त्यांच्यासाठी त्या त्यांच्यावर बोलण्यासाठी या सभा नाही आहे. इतका छोटं मन आमचं नाही आहे. आमचं एक महाराष्ट्राचे वेगवेगळे विषय, महाराष्ट्राचा वेगवेगळा विचार आणि महाराष्ट्राची जनता यांच्यासाठीची ही सभा आहे. आणि त्यातल्या त्यात आता मराठवाडा हे शक्तीप्रदर्शन नाही आहे. हे एक उद्धवजींच्या नेतृत्वाप्रती, शिवसेनेप्रती एक समाजामध्ये जनतेमध्ये असलेली उत्स्फूर्तता आज हिंगोलीतून प्रकट होणार आहे. तर मी सुद्धा या हिंगोली 2-3 दिवसापासून आहे. मी काही भागात, ग्रामीण भागात जाऊन आलो, काही तालुक्यात. जे उत्स्फूर्तपणे शिवसेनेच्या सभा असतील, बैठका असतील, यांना प्रतिसाद आहे, म्हणतो तो अभूतपूर्व आहे. त्यामुळं सभा ही अभूतपूर्व होईल अशा प्रकारची स्थिती आहे.